पेस्ट करता म्हणजे ना हे तीन बोटाचं अंतर सोडायचं आणि असं मार्किंग करायचं. फरक मार्किंग नाही ते मार्किंग खरे आलं. मार्किंग यासाठी केलंय की या गोलाच्या आतमध्ये तीन रंग टाकायचे. पहिला रंग त्या मार्किंगवर टाकतो. दुसरा रंग टाकताना आधीच्या रंगांमध्ये थोडस त्याला मिक्स करू शकतो. दुसरा रंग हा मधी पूर्ण करू शकतो. हा झाला बेस. बेस केल्यानंतर सेंटर पॉईंट काढला जातो. आता सेंटर आणि डिझाईनचा सेंटर आपण एकमेकांना फक्त मॅच केला. आता गाळीवरती पांढरा पिवळा आणि पोपटी हे रंग फिक्स आहेत. डिझाईन कोणताही असलं तरी लाईट कलर असल्यामुळे बेसला वापरायची नाही. सुरुवातीला हिरवा रंग मी बाहेर फिरवला. त्याच्याखाली पिवळा रंग आधीच्या रंगांमध्ये थोडस ओव्हरलॅप करून फिरवला. तसंच पांढरा पण पिवळ्यामध्ये ओव्हरलॅप करून फिरवला. आता शेवटी पिवळा रंग पांढऱ्यात मिक्स करायचा आणि डिझाईन हळूहळू हे पूर्ण करायचं. ठीक आहे. आता जे रंग आपण खाली टाकले होते ना त्या रंगांवरती सगळं डिझाईन हे तयार. ही पूर्ण प्रोसेस यात दिलेली आहे. रंग कोणती खाली टाकायचे